TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। नदीम शेखच्या बॅट मधून येतोय, मात्र ड्रिंक्स ब्रेक नंतर जुनेद पठाणवरती हल्ला चढवला जातोय। ज्या खेळाडूवरती अपेक्षित 51 रुपयाचं पारितोषिक आलंय, सामना झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी घेऊन जायचं आहे। जुनेद पठाण, ओ यावेळी बॅटची कड आहे, वेगवान चेंडू होता, फ्लायसिपच्या रुपये दिशेने चेंडू जाईल, एकदा मात्र पूर्ण होईल आणि एका धावेनिशी धावसंख्या वाढेल 46 धावा। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगली वापसी करतायत जुनेद, चांगली वापसी म्हणावी लागेल जुनेद पठाण यांच्याकडनं। यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु प्रेक्षक बोलून राहिले, उडी तर मारली परंतु चार धावा नाही रोखू शकली। चेंडू जाईल पुन्हा एक वेळ सीमारचे पार, चार धावा आणि या चार धावेनिशी एमसीसी मालेगाव संघाच्या 51 धावा पूर्ण होतात। निर्धारित 5 षटकामध्ये रिप्ले मध्ये बघू शकता किती चांगला चेंडू होता, परंतु फटका तितका चांगला होता, क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न झाले होते शर्तीचे, परंतु चेंडू अतिरिक्त उसळी घेणार त्यामुळे जाऊन पडला सीमारचे पार, पुन्हा एक वेळ चार धावा। बात करून दाखवलाय आपल्या स्पेलचा शेवटचा षटक करतायत, फटका चांगला आहे, पुल केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जुनेद पठाण, मात्र काहीच करू शकले नाही, चेंडू वन बाउंस सीमारेषे पार जाताना दिसला आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 59 धावा, 3 गडी बाद, 6व्या षटकामध्ये 2 चेंडू आता बाकी असणार आहेत। काय अच्छी बल्लेबाजी करते अक्षय, अगली गेंद फिर से उठाकर खेला है, हवा में गेंद, गेंद अपनी बाउंड्री लाइन की तरफ और गेंद सीधा और यहाँ पर कैच ड्रॉप करते हुए जुनेद पठान, इनसे देखा नहीं जाता ऐसे कैच ड्रॉप होते हुए। 62 धावा, 3 गडी बाद, एमसीसी मालेगाव संघ। यावेळी फटका चांगला आहे हवेमध्ये, बघूया क्षेत्ररक्षक आहेत विशालच्या रूपाने, चेंडू जाईल सीमारेषे पार 6 धावे करता, हवेचा फायदा घेताना दिसत आहेत अक्षय लाडे। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर जो टीम के मेन गेंदबाज है उस पर अटैक करते हुए यहाँ पर अक्षय, इनसे इससे पता चलता है कि अक्षय में काबिलियत है बड़े हिट लगाने की और अच्छी बल्ले।